गुड मॉर्निंग स्टुडंट्स मागच्या पिरियडला आपण फरक ओळखा हा पाठ सहावा बघितला हां आणि प्रत्येक चित्रातला फरक प्रत्येक चित्रातला फरकसुद्धा आपण बघितलेला आहे आणि त्यानंतर आकारानुसार गटात न बसणारं अक्षर बघितलं आणि मूळ बघितले ही मुळाक्षरं बघितली आणि मुळाक्षरांवरून आपण शब्द कसे तयार होतात ते सुद्धा बघितलं आणि शब्द आपण तयारसुद्धा केलेले आहे तुम्ही सगळ्यांनी केले आहेत ना तयार हम्म थोडेसे मी करून दिले होते आणि तुम्हाला सुद्धा करायला लावले होते व्हेरी गुड आता आपल्याला वाक्य कसं तयार होतं हे बघायचं आहे तर यासाठी आपल्याला आपण एक गेम घेणार आहोत एक खेळ शिकणार आहोत आणि त्या खेळांच्या माध्यमातून आपण वाक्य तयार करायला शिकणार आहोत बघा आपला पाठ सातवा आहे अक्षर जाळे आता इथे अक्षर लिहिलेले आहे आता इथे मूळाक्षरच लिहिलेले आहे पण आता ह्या मूळ अक्षरांचा चार्ट आपल्याला एकदा वाचायचा आहे आधी थी। ठीक आहे अक्षर जाळ्यातून बाहेर पडायचं आहे इथे ही कातरणी दिसते आहे याला इंग्लिशमध्ये म्हणतात स्पायडर काय म्हणतात स्पायडर आता ह्या कातर्णींनी जाळे जाळे रचलेला आहे ही आतून अशी आलेली आहे आणि मग अशी बाहेर निघालेली आहे म्हणजे आतून अशी करत 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 तिने बाहेर निघाली आहे इथे स्टार्ट आणि एंड असा दिलेला नाही पण आपल्याला ते वाचून समजून घ्यायचं आहे की स्टार्ट कुठे राहील आणि एंड कुठे राहील तुम्ही अशा पद्धतीचे गेम खेळलेसुद्धा असाल हो ना व्हेरी गुड पण आत्ता आपल्याला बघा हे वाचायचं आहे लक्ष द्या नीट ऐकायचं आहे आणि म्हणायचं आहे माझ्यासोबत ठीक आहे आता बघा इथे अ दिसतो आहे हां मध्ये सेंटरला अपासून सुरुवात झालेली आहे बघा अ आ ई ई उ उ रू ए ऐ ओ औ अम अम आता हा दिलेला नाही आहे मग आता दिलेल्यानंतर क ख ग घ, घ च छ, ज, झ ठ, ड ढ ण त थ द ध, न, प, फ ब भ म, य र, ल, व, श श, स ह ळ आणि क्ष आणि वरती मोठ्या अक्षरात लिहिल्या पिवळ्या रंगाने आता बघा या हे जे अक्षर जाळ आहे आता आपण मूळाक्षरातून शब्द तयार केले हो की नाही आता अक्षर जाळ्यातून आपल्याला वाक्य तयार करता येतील का येतील करता अगदी साधे साधे वाक्य करता येईल बघा आता इथे काय दिलंय न दिलेलं आहे दिसतोय न दिसला तुम्हाला न न न न बघा न कुठे दिसलाय न शोधा न no, हा वरती आहे टॉपवरती लच्या खाली न no. नंतर म दिसतोय का म छोटे छोटे वाक्य करायचे आपल्याला तयार no, न नंतर म न म परत न तुम्ही रिपीट घेऊ शकता याच्यामध्ये no, न म न आता क कुठे आहे सुरुवातीला सुद्धा क कुठे आहे हां आमच्या जा बाजूला आहे क आणि र कुठे र र र शोधा हा र आहे इकडे क्ष च्या खाली ही काय ट्र सॉरी नाही स्पायडर स्पायडर दिसते आहे त्याच्या खाली बघा क्ष च्या बाजूला अगदी र दिसतोय म्हणजे आपण इथे वाक्य काय लिहिणार न मन कर यामध्ये कान्हा मात्रा वेलांटी असं काहीही नाही आहे नुसतं नमन कर असं आपण लिहिलेलं आहे ठीक आहे नंतर अ ज य अजय अजय ना अजय अभ य वर बघ किंवा अजय वर बग अभय नमन कर असे जे वाक्य आहे हे तुम्हाला या अक्षरजाळ्यातून दिसतील आणि तुम्हाला तयार करायचे आहेत आता एक छोट तुम्हाला उदास आता बघा ही पण एक डायग्राम काढलेली आहे हे पण एक जाळं आपण समजूया बघा आता या जाळ्यामध्ये पण मी काही बाराखडीचा पण वापर केलेला आहे आता आपण मुळाक्षरांचा वापर बघितला होता आता बाराखडीचा पण वापर आपण यात केलेला आहे कप असून पूर्ण बाराखडी आपण इथे वापरलेली आहे आणि छोट्या स्वरूपात लिहिलेली आहे बघा तर याच्यानुसार आपल्याला वाक्य कसं तयार करता येईल ते सुरुवात दिलेली आहे मी इथून सुरुवात केलेली आहे तुम्हाला समजलं पाहिजे म्हणून लिहून आणि नंबर्स पण दिले आकडे दिलेले आहे एक दोन तीन चार असं चौकोन स्वरूपात मी तो डायग्राम काढलेला आहे ठीक आहे आता बघा एंड लिहिलाय इथे आणि इथे वरती मध्ये सेंटरला सुरुवात लिहिलेली आहे आता आपल्याला काय करायचंय आकड्यानुसार अक, समोर समोर सरकत जायचं आहे सरकणे समजतं ना समोर समोर सरकत जायचं आहे आणि वाक्य काय तयार होते ते लिहायचं आहे तर आधी काय करणार आपण असं करत असताना आधी नंबर्स बघून घेणार आहोत किती नंबरपर्यंत आहे तर मोजायचे एक दोन हे जे आपलं फ्रुरस अँड कलरनी केलेलं आहे ना ते हायलाईट केलेलं आहे मी ते बघायचे नंबर्स आणि काउंट करू आपण आणि ते सगळे नंबर्स लिहून काढूया ठीक आहे बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा आणि सतरा आणि मग खाली हा ॲरो खाली आलेला आहे तर इथे एंड झाला आहे समाप्त झाला आहे तर सतरा नंबर आपण खाली लिहिलेला आहे आता नंबरनुसार आपल्याला समोर सरकायचं आहे आणि एक अक्षर -एक खाली लिहित जायचं आहे बघा खाली मी लिहून दाखवलेलं आहे बघा काय लिहिलं आहे पहिल्या नंबरवर काय आहे मा दुसऱ्या नंबरवर झे तिसरं ना नंतर व पाचव्या नंबरवर अ सहाव्या नंबरवर मी सातव्या नंबरवर त म्हणजे काय झालं नाव माझे नाव अमित नवव्या नंबरवरती आठव्या नंबरवरती आ नव्या नंबरवरती हे म्हणजे आहे माझे नाव अमित आहे हे एक सेंटेन्स तयार झालं वाक्य तयार झालं दुसरं वाक्य बघूया दहाव्या नंबरवर काय आहे मी आता मी दिसतो आहे इथे हां मग अकरावरती रो मग ज मी रो ज मग तेरावरती शा चौदावरती ऐ नंतर त शाळे त मग सोळाव्या नंबरवर काय लिहिलं आहे जा सतरावरती तो जा तो म्हणजे संपूर्ण वाक्य काय होईल तयार माझे नाव अमित आहे माझे नाव अमित आहे तुम्हाला सुद्धा म्हणायचं आहे मी रोज शाळेत जातो मी रोज शाळेत जातो असं वाक्य तुम्हाला इथे लिहून काढायचा आहे आणि हा पूर्ण डायग्राम तुम्हाला वहीत उतरवायचा आहे ठीक आहे एवढं उतरवल्यानंतर मी तुम्हाला आणखीन एक उदाहरण देणार आहे आणि त्या उदाहरणात तुम्हाला तुमच्या मनाने वाक्य तयार करायचे आहेत येईल करता व्हेरी गुड व्हेरी गुड स्टुडंट्स गुड डे हॅव अ नाईस डे गुड बाय